छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी हर 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 हर। तीन से पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी तमाम शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आई भवानी तुळजा भवानीच्या चरणी देखील कोटी कोटी नमन करतो आणि ज्यांच्या पराक्रमानं सार जग आजही अचंबित आहे असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। ज्या मातीत ज्या भूमीत छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मातीला देखील मी नमन करतो, वंदन करतो, मान्यवरांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आज राजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या वीर मावळ्यांना त्यांच्या शौर्य धैर्य आणि त्याग आणि समर्पणाला देखील मी विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आजच्या दिवशी आणि स्वराज्याच्या इतिहासातील त्या सुवर्ण क्षणाला आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवणारा सोन्याचा दिवस आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि साक्षीदार होण्याचा मान आपल्याला मिळाला। मी मुख्यमंत्री म्हणून खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो, माझं भाग्य आहे की आजच्या या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं। खरं म्हणजे महाराजांची सुराज्याची संकल्पना राबवण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वादच आणि त्यांची प्रेरणा आपल्या पाठीशी आहे म्हणून आणि म्हणून स्वातंत्र्य केवळ भूमीचं नसतं तर ते माणसाचंही असतं याची ती जाणीव होती आणि या स्वातंत्र्याचा जय जयकार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। आपण सगळेजण आज भाग्यवान आहोत। आपल्याला छत्रपतींच्या कल्पनेतलं सुराज्य आणायचं आहे, त्यासाठी आपण सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करतोय। शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि नवराष्ट्र उभारणारे होते, पण याच कारणामुळे ते शतकानुशतके गौरवले जात नाही तर ते गौरवले जातात त्यांच्या राज्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे। त्यांचं राज्य जनतेच्या कल्याणाचं होतं। ते म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये असं त्यांचा राज्य कारभार होता आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एकही संधी आपण दवडता कामा नये, त्यासाठीच आजचा हा आपला प्रयत्न आहे। आजच्या सोहळ्याकडे केवळ शिवप्रेमी महाराष्ट्राचंच नाही तर संबंध जगाचं लक्ष लागून राहिलंय। आपले आदरणीय देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील त्यांनी देखील या सोहळ्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो।
त्यांचेही आभार मानतो। खरं म्हणजे शिवरायांच्या पराक्रमामुळेच अखंड भारताला सुखाचे स्वातंत्र्याचे क्षण अनुभवता आले। आपल्या माता भगिनींचं जगणं सुसह्य झालं, साधू संत आणि धर्म देवळांचं रक्षण झालं। म्हणूनच आपण आजचा हा सोहळा खरं म्हणजे पाहतोय, आणि म्हणून हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली एक पूजा आहे। आणि म्हणूनच आमच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, रयतेच्या हक्काचं रक्षण करणार आहे, अशा प्रकारची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही सुरू केली। आज आपण पाहत आहे 11 महिने सरकार काम करतंय आणि आमचे प्रत्येक निर्णय आपल्या साक्षीने आम्ही घेतोय। हे प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे। आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आज लोकांच्या मनामनामध्ये या ठिकाणी एक आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय। आणि म्हणूनच आज खरं म्हणजे शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते, आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या गडकोट किल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय। एक दुर्ग प्राधिकरण देखील आपलं सरकार करतंय। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधिकरण करावं, ते आज मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले। यांनी काम पाहावं असंही या ठिकाणी सांगू इच्छितो। आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघ नख महाराष्ट्रामध्ये परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे। सुधीर भाऊ त्यासाठी प्रयत्न करताय, आदरणीय मोदी साहेब आपल्याला मदत करतील, आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या आग्र्यामध्ये दिवाने आम मध्ये जिथे शिवरायांचा अपमान झाला होता, जिथून स्वराज्याची ठिणगी पडली, तिथेच या वर्षी आपण शिवाजी महाराजांची जयंती देखील मोठ्या जल्लोषात साजरी केली। अंगावर रोमांच उभा करणारा दृष्ट लागण्यासारखा तो सोहळा होता। शिवप्रतापाच्या आणि संभाजीराजेंच्या पराक्रमांच्या कर्तृत्वालाही आम्ही वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो। म्हणूनच मगाशी आपण सांगितलं की औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, आणि आता यापुढे अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या नावानं ओळखलं जाईल। आणि मुंबईतल्या कोस्टल रोड, मुंबईची लाईफलाईन असलेला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प, त्यालाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं। आणि दिल्लीमध्ये फक्त आपण जयंती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून थांबलो नाही, तर उत्तर प्रदेश सरकारला देखील आपण भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सप्रेम भेट दिला। आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला शिवाजी महाराजांचा सारखा दुसरा कोणताही राजा नव्हता। शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पराक्रमाने पावन झालेल्या
या जावळी खोऱ्यातला मी एक मावळा आहे शिवाजी महाराजांचा, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्याचा मुलगा आहे, आणि म्हणून कारभार आमचा मी आहे, देवेंद्रजी आहे, आमचं अख्खं मंत्रिमंडळ इकडे आहे। आमच्या राज्य कारभारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही कारभार करतोय याचा अभिमान आम्हाला आहे, आणि याची प्रेरणा आणि ऊर्जा छत्रपतींच्याकडून आम्हाला मिळते आहे। आणि म्हणून आपल्या सरकारने जसं शिवाजी महाराज शेतकरी कष्टकऱ्याच्या मागे उभे राहायचे, आपल्या सरकारने देखील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पीक विमा देण्याची घोषणा केलेली आहे, 4000 कोटीची व्यवस्था त्यासाठी केली आहे। केंद्र सरकारने आदरणीय मोदी साहेबांची 6000 रुपये वार्षिक योजना जी होती शेतकरी सन्मान योजना, त्याला जोडून आपल्या राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना 6000 रुपयाची आपण जोडली, म्हणजे 12000 रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळतील, त्यासाठी देखील 7-7000 कोटीची तजवीज तरतूद आपल्या अर्थमंत्री देवेंद्रजींनी केली, हे सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। आणि म्हणून सिंचन क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पाहिजे ते वाढीसाठी अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले। जलयुक्त शिवार योजना जी बंद पडली, जी देवेंद्रजीच्या काळात सुरू होती, ती आम्ही पुन्हा सुरू केली केवळ शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी। शिवरायांना भारतातील आरमाराचं जनक म्हटलं जातं, त्यांच्या या दूरदृष्टीला अभिवादन म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये शिवरायांच्या राजमुद्रेचा समावेश केला, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोर गरीब रयतेचे राज्य होतं, त्यांनी जातीभेद तसेच स्त्री पुरुष असा भेदभाव कधी केला नाही, महिलांचा नेहमी आदर केला, सन्मान केला, त्यांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली। आणि म्हणून आपल्या सरकारने देखील महिला भगिनींसाठी अनेक योजना सुरू करून महिलांना देखील सन्मान देण्याचं काम केलेलं आहे, योजनेमध्ये मी जात नाही। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने जनकल्याणाचा शिवसंकल्प साकार करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यासाठी आपल्याला मी एवढंच सांगतो, किती कष्ट पडले, किती मेहनत करावी लागली, तरी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आशीर्वादामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही, ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। स्वधर्म स्वजन स्वभाषा यांच्याबद्दल महाराजांना सार्थ अभिमान होता। शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढले, मुघल, आदिलशाही, ब्रिटिश, पोर्तुगीज, महाराजांनी एकाच वेळी सगळ्यांशी सामना केला, जनकल्याणाच्या सर्व शत्रूंशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी लढा दिला। आणि म्हणूनच त्यांच्याकडून आम्ही स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपल्या साक्षीने कारभार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि म्हणूनच मी या ठिकाणी जे आपले भरत गोगावले आमदार आहे, त्यांनी मागणी केली जी आपली खाली शिवसृष्टीसाठी जी 85 एकर जागा आहे, आणि त्याला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी शिफारस केली, चाव्याचं तिजोरीच्या तुमच्याकडेच आहेत, त्यामुळे भरत शेठ तुमची मागणी मान्य, आपण पहिले 50 कोटी रुपये त्या शिवसृष्टीला देण्याचा निर्णय देखील आज आपण घेतोय, आणि जसे जसे पैसे लागतील पैसे कमी पडणार नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने आपण राज्याचा कारभार हाकतोय। आणि म्हणूनच शिवछत्रपतींच्या स्वप्नातली शिवसृष्टी आपण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करूया, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय।
शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुखी समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त। सर्व शत्रूंशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी लढा दिला आणि म्हणूनच त्यांच्याकडून आम्ही स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपल्या साक्षीने कारभार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि म्हणूनच मी या ठिकाणी जे आपले भरत गोगावले आमदार आहे त्यांनी मागणी केली जी आपली खाली शिवसृष्टीसाठी जी 85 एकर जागा आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी शिफारस केली चाव्याचं तिजोरीचा तुमच्याकडेच आहेत त्यामुळे भरत शेठ तुमची मागणी मान्य आपण पहिले 50 कोटी रुपये त्या शिवसृष्टीला देण्याचा निर्णय देखील आज आपण घेतोय आणि जसं जसे पैसे लागतील पैसे कमी पडणार नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने आपण राज्याचा कारभार हाकतोय आणि म्हणूनच शिवछत्रपतींच्या स्वप्नातली शिवसृष्टी आपण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करूया हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय। शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुखी समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करूया। आज कार्यक्रम झालाय कालपासून सुरू आहे हा 1 ते 7 तारखेपर्यंत असाच 350वा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू राहणार आहे आणि 7 तारखेला देखील छत्रपती संभाजीराजे ते देखील इथे या गडावर सोहळा संपन्न करणार आहेत। आज तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे खरं म्हणजे मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा एकदा नाही दोनदा नाही 100 केला तरी तो कमीच पडेल असं त्यांचं कर्तृत्व उत्तुंग हिमालया एवढं होतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। ठीक आहे ठीक आहे सगळं होईल। होय होय। अरे मगाशी काय सांगितलं गनिमी कावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।